आमच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब बटन क्लिक करा आणि घंटा वाजवायला विसरू नका। मित्रांनो, आज आपण भेटायला जाणार आहोत एक अशा ध्येय वेड्या कष्टाळू आणि प्रयोगशील भूमिपुत्राला ज्याने आपल्या शेतीमध्ये देशी गाई ऐवजी आपल्या जर्सी गाईच्या शेण आणि गोमूत्रापासून जीवामृत बनवले। त्यांच्या या अनोख्या प्रयोगामुळे त्यांच्या शेतीमधील फळबागेला प्रचंड फळे लागलेली आहेत। मित्रांनो, त्यांच्या फळबागेमध्ये पिकणारा पेरू याला ग्राहकांची प्रचंड मागणी आहे, कारण हा पेरू पूर्णतः ऑर्गेनिक आहे। हा आपला भोर तालुक्यातला पहिलाच प्रयोग आहे, पहिला ऑर्गेनिक शेतीचा, ऑर्गेनिक शेतीचा, आणि तो सर तुम्ही यशस्वी करून दाखवला। तरी पण पहिलं वर्ष असल्यामुळे मी माझ्या पद्धतीने हँडल केलेलं आहे, कारण आमच्या मित्रांचा आयडिया घेऊन अशा पद्धतीने करायला पाहिजे, काय केलं पाहिजे, कारण आपल्याकडचं हे पहिल्या पीक असल्यामुळे आपल्या क्लायमेट मध्ये सूट होत नव्हतं। बरोबर। बरं, तुम्हाला जर पेरूचा भाग धरायचा असेल तर फॉर्मनेट शिवाय पर्याय नाही, पर्याय नाही। ओके, असं आहे मित्रांनो, असं म्हणतात की देशी गाईपासून जीवामृत बनवले तर ते शेतीसाठी जास्तीत जास्त फायदेशीर असते। परंतु या शेतकरी मित्राने आपल्या जर्सी गाईच्या गोमूत्रापासून आणि शेणापासून बनवलेले हे जीवामृत त्यांच्या शेतीसाठी देवाचे वरदानच ठरलेले आहे। त्यांच्या या अनोख्या आणि अफलातून प्रयोगामुळे ते आज यशस्वी झालेले आहेत। मित्रांनो, त्यांचे हे यश आज महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थानं विचार करायला भाग पाडणारे आहे। चला तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहूया त्यांच्या या यशामागचा संपूर्ण प्रवास। मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरील पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला न चुकता पाहायला मिळतील। आणि हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका। नमस्कार सर, आपलं नाव सांगा। नमस्कार, मी शेतकरी मित्र सुनील शंकर शिंदे, मुक्कामपोर साळवडे, तालुका भोर, जिल्हा पुणे। ओके, शिक्षण बीकॉम, बीकॉम झालेलं आहे। हा, ओके। सर, किती वर्षापासून तुम्ही हे पेरूची लागवड करताय? ही लागवड आपली पहिलंच वर्ष आहे। हा, साधारण हा 13 महिन्याचा प्लॉट आहे। याच्या अगोदर मी स्ट्रॉबेरी लावत होतो, कंटिन्यू 7 वर्षाच्या स्ट्रॉबेरीचा अनुभव असल्यामुळे हे पिकाचे काय एवढे म्हणजे नॉर्मल आहे। पण आपलं कसं आहे, आपले टोटल जीवामृतवरती शेती आहे, कारण घरी आपल्या गुरांचा गोठा असल्यामुळे आहे ना। आमचा एक मित्र आहे सांगोलीवाला, त्यांनी ही आयडिया दिली आपल्याला की बाबा जीवामृत जर केलं, घरी जर तुमचं गोमूत्र शेण असेल तर पेरू बागेला एक नंबर रिझल्ट। ओके, म्हणून माझ्या पद्धतीने आहे ना, गुरांच्या पाठीमागे एक पाईपलाईन करून एक 2000 लिटरची टाकी टाकलेली आहे। त्याच्यानंतर मी काय करतो, एक टप शेण प्लस एक टप माती, माती म्हणजे जे जिथं फवारे वगैरे मारले नसेल तिथली माती, प्लस पाणी, आणि मग त्याच्यामध्ये 5 किलो गुळ, 5 किलो बेसन, हे मिश्रण मी आहे ना मिक्स करतो, सकाळचे 10 मिनिटं संध्याकाळचे 10 मिनिटं असं मिक्स करून आहे ना ते 5-6 दिवस रापट ठेवतो। ते 5-6 दिवस ठेवल्यानंतर त्याचा मग विल्हेवाट आहे ना 8 दिवसानंतर आहे ना ते चालू करतो। ओके, मग साधारण एका झाडाला 1 लिटर याप्रमाणे 400 झाडाला 400 लिटर हा पहिला हप्ता, आणि नंतर परत गॅप देऊन 8 दिवसांनी परत एक हप्ता असे ती टाकी मी खाली करतो। ओके सर, मला सांगा यापूर्वी तुम्ही कोणती पिकं घ्यायचा? यापूर्वी मी टोमॅटो आणि स्ट्रॉबेरी, काकडी पण घेतलेली होती याच्यामध्ये, पण ते कसं होतंय, एक सांगोलेचा मित्र असल्यामुळं त्याच्या युट्यूब मार्फत आमचं कॉन्टॅक्ट झालं आणि अशा पद्धतीने असं केलं पाहिजे, म्हणून मी त्याच्याशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्याने सांगितलं की तुमच्याकडे शेती पेरूचा प्रयोग सक्सेस होईल। तर आता हे आपल्याकडचं वातावरण दमट, त्यांच्याकडे वातावरण एकदम फ्रेश आहे, म्हणजे बोर तालुका, पुणे जिल्ह्यातला बोर तालुका, त्याच्यामुळे कसं होतंय आपल्याकडे चालतंय का नाही चालतंय का नाही म्हणून आम्ही ग्रुप बनवला। एक 10-12 जणांचा ग्रुप बनवून आहे ना आम्ही एक 7,500 झाडं बुकिंग केली। ओके, बुकिंग केली म्हणजे सांगोल्यावाला एक एजंट होता त्याच्या थ्रू बुक केली, बुकिंग केल्यानंतर ते झाड आपल्याला 50 रुपयाला मिळालं,
ते आणल्यानंतर मग कुणाचं 800 कुणाचं 500 जसं क्षेत्र क्षेत्रवाईज असेल त्याप्रमाणे त्यांनी ते बुकिंग केलं आणि आल्यानंतर साधारण आमचं 20 जूनची लागणी केलेली आहे. ओके, सगळ्या ग्रुपमध्ये. ओके, आता सर वर्ष होईल तुमच्या या बागेला? हा, साधारण 13 महिने झालेला आहे प्लॉटला. ओके, त्यात काय झालं, ते सांगोल्याचा जोडीदार आमचा मित्र तो काय म्हणला, तुम्ही बारदारा पण आम्ही काय म्हणलं, जरा झाडांची साईज वाढली पाहिजे, त्याच्यामुळे आम्ही घेतलंच नाही. आणि साधारण मग वर्षभरानंतर म्हणजे 6 महिने गेल्यानंतर 12व्या महिन्यात 13व्या महिन्यात आम्ही 12व्या महिन्यात प्लॉट मालदारला. ओके, साधारण मार्च एंडिंगला आम्ही छाटणी केली, 1 महिन्याचा गॅप दिला आणि परत पाणी चालू केलं. साधारण आता सगळ्यांनी काय धरलेला नाही, हा मी आणि आमचे बंधू आम्ही ह्या दोघांनीच बार धरलेला आहे, त्याच्यामुळे त्यांचाच कॉन्टॅक्ट करून आता बार धरायचा म्हणजे ह्याला नियोजन करावं लागेल. बरोबर, आपल्याकडे पाऊस एकदा चालू झाला की स्प्रे पण मारता येत नाही. बरोबर, त्याच्यामुळे नियोजन कसं करायचं, मग त्या सांगोल्याच्या जोडीदाराला रोहित पाटील म्हणून एक मित्र आहे सांगोल्याचा, त्यांना कॉन्टॅक्ट करून बाबा आपल्याला बार धरायचा आहे, मग काय करायला लागेल, मग त्याला फोमनेट लावायला लागेल. आता हे फोमनेट आपल्याकडे मिळत नाही, मग काय करायचं, मग त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांनी एक कार्ड दिलं आणि त्यांच्या थ्रू आपण डायरेक्ट इंदापूरवरून आहे ना हे फॉर्म आणले. आता फॉर्म आणल्यानंतर आयडिया नाही, मग त्याच्याकडून माहिती करून घेतली, लावायचं कसं, गाठ मारायची कशी, मग त्यांनी फक्त त्याच्या प्लॉटमध्ये जाऊन दाखवलं बाबा हे असं नाही असं, मग काय इझी, एकदा पाहिल्यानंतर ते इझी झालं डोक्यात, काय विषयच राहिला नाही. ओके, साधारण लागण हे आपण आहे ना 9 मधलं अंतर 9 दोन झाडांच्या अंतर झाडामधलं 6 फूट या पद्धतीने लावलेली लावलेलं आहे. साधारण किती, एक 1/2 फुटाचाच खड्डा, 1.5 फुटाची जर रोपं होती ती 1/2 फुटाचा खड्डा, त्यात शेणखत आणि बुरशीनाशक म्हणून मी डायकोड्रामा वापरला त्या, आणि लागण करून टाकली, बाकीचा विषय काही नाही याच्यात. नंतर स्टेप बाय स्टेप नाही आहे ना हुमिक ऍसिड, त्याला लागणारे बुरशीनाशक आणि कर्प्यावलं फवार असं स्प्रे चालू ठेवलं. नंतर मग 6 महिन्यानंतर आहे ना, 6व्या 7व्या महिन्यानंतर मी जीवामृतचा हे प्रयोग चालू केलेला आहे. ओके सर, मला सांगा ही रोप सर कुठून आणली तुम्ही? ही रोप आपण आंध्र प्रदेश आणली. आंध्रामध्ये ते जोडीदार सांगोलाचा एजंट होता, त्याच्यामुळे त्याच्याशीच कॉन्टॅक्ट करून आहे ना, त्यांनी डायरेक्ट लोड म्हणजे ट्रकच लोड करून आहे ना आपल्याला आणून दिलेली आहे. ओके, कितीला बसलं होतं रोप सर? हे आपल्याला साधारण 50 रुपयाला जागेपोच बसलं. ओके, पूर्व मशागत करताना काय काय केलं सर तुम्ही? पूर्व मशागतीचा विषयच नाही, त्याला फणपाळी मारली आणि बेड लूज केले, आणि लूज केल्यानंतर काय खड्डे मारले, खड्डे म्हणजे 1/2 फुटाचाच खड्डा, आणि त्याच्यात फक्त गांडूळ खत आपलं शेणखत आणि ट्रायकोडामा मिक्स करून आहे ना लावली आणि पाणी चालू केलं त्याला. ओके, मला सांगा सर तुमचं किती एकूण क्षेत्रामध्ये किती तुम्ही आता झाडं लावलेत? आपलं हे साधारण 1/2 एकरी क्षेत्र आहे, आपण 400 झाडं बसवलेत. 400 बसवलेले? ओके, अंतर किती ठेवलंय सर दोन्ही? अंतर दोन झाडाच्या मधलं अंतर 9x6 वरती आपण लागण केलेली, म्हणजे सरीचं अंतर 9 फूट आणि दोन झाडाच्या अंतर मधलं 6 फूट आहे. 6 फूट आहे, ठीक आहे. असं होतंय, हा तायवान पेरू ह्याला एव्हरेज जास्त आहे, हे काय सरदार पेरू नाही, तो सरदार म्हणजे झाड जास्त मोठं होतं, हाईट येते त्याला. हे साधारण 5 ते 6 फुटाचाच एरिया असल्यामुळे आहे ना हे मापात राहते, आणि ह्याची छाटणी जर टायमिंग जर छाटणी केली ना तर हे झाडाचा फुटवा होता, ग्रोथ होतो, त्याच्यामुळे जास्त वाढण्याची गरज नाही त्याला किंवा जास्त हे करायची गरज नाही. पण ह्याला कसं इतर पिकांपेक्षा म्हणजे पेरूपेक्षा एव्हरेज जास्त आहे, साधारण एक झाड कमीत कमी 25 किलो पेरू देते ते. मग त्याला जर पेलायचं असेल, कारण मग त्याला वजन झेपत नाही, मग त्याला काय करायचं, मग डाळिंबाला जशी सिस्टीम असते ती सिस्टीम मी पाहिली होती, एका नर्सरीत गेलो होतो मी त्याच आपल्या सासवडच्या बाजूला, डाळिंबाला जशी सिस्टीम होती ना ते पाहिलं, ते पाहिल्यानंतर माझ्या डोक्यात आयडिया आली की आपल्याला पेरूला हेच करायला पाहिजे. ओके, आलं घरी, आल्यानंतर मग काय केलं, 1000 काठी सांगितली, तार आपली टोमॅटोचंच होती, तार ओढली आणि खुटी मारून ताराचा कार्यक्रम डोक्यावरती, जेणेकरून स्प्रे घेताना अडकलं नाही पाहिजे, फवारा मारताना की म्हणजे हा या पद्धतीने केलं आणि बांधणी करून टाकली, जेणेकरून बांधल्यानंतर आहे ना ही फांदी ह्याला बॅलन्स येतोय. आता इथं 4-4 पेरू आहे समजा, 4 किलो 400 ग्रामचा म्हणला तर 1.5-2 किलो होते वजन. बरोबर, मग त्यांनी ते पेललं पाहिजे, त्यासाठी मी आहे ना ही
बांधण्याची सिस्टीम केलेली आहे. ओके सर, जेणेकरून हा आधार आहे ना, आधारामुळे आहे ना याला बॅलन्स येतोय. बरोबर बरोबर. अजिबात तुमची फांदी बिंदी वारे बिरत आहे ना, कुठलंच काहीच होत नाही. ओके सर, मला सांगा आता तुमची जी जमीन आहे ती अतिशय काळपट आहे नाही का, म्हणजे मग पेरूचं उत्पादन घेण्यासाठी या जमिनीतून काय तुम्हाला असं म्हणजे समस्या वाटली का? नाही 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 नाही, काही नाही. कारण आपली जमीन जरी काळपट असली तरी पाण्याचा निचरा कम्प्लीट होतोय, त्याच्यामुळे विषयच नाही. आणि बाकीचं आपण वर खत वापरतच नाही ना, त्याच्यामुळे साईड इफेक्ट असा काहीच नाही. त्याला फक्त आपण गांडूळ खत आणि शेणखत त्याचाच वापर जास्त, आणि स्लरी स्लरी म्हणजे जीवामृत, त्याच्यामुळे त्याचा इफेक्ट नाही. या पेरूच्या जातीला फक्त प्रॉब्लेम काय आहे, याला मिलीबग म्हणजे पिठ्या ढेकून याचा द्रा जास्त आहे, आणि ह्याच्यावरती येणारे रोग त्याला मावा म्हणून हिरवा मावा आणि मिलीबग, आणि फक्त शेंडा करपाचा असतो. मग त्याला काय शेंडा करपत असलं की कॅल्शियम, एक 4-5 किलो कॅल्शियम जरी सोडलं तुम्ही 15 दिवसांनी तरी तुमचा शेंडा फ्रेश होतोय. आणि जर तुम्हाला मिलीबग असेल, आता आपण काय केलेलं आहे, मिलीबगचं प्रमाण वाढू नये म्हणून आपण प्रत्येक झाडाच्या बुंद्यात ग्रीसची लागण केली, ग्रीस जळलेलं ग्रीस ते लावलेलं, जेणेकरून हा मिलीबग आहे ना खालून वरती चढतो झाडांवरती. तो जर आपण त्या बुंद्याला लावला वीजभर जागेत तर ते मुंगी बिंगी ते मिलीबग वरती येऊ शकत नाही, जागेवरती चिटकून राहतो. ही आयडिया केली आपण, इतरांना पण सांगितलेलं. ओके ओके, म्हणजे तुम्हाला सर रिझल्ट मिळतोय लगेच त्याच्यात. इतर भागामध्ये आणि आपल्या भागामध्ये भरपूर फरक आहे. ओके, आपल्या भागामध्ये कुठेतरी नॉर्मल आहे पण काय काय भागामध्ये भरपूर आहे. ओके, त्यांना आपलीच आयडिया दिलेली आहे. ओके सर, मला सांगा याच्यासाठी वातावरण, आता भोर तालुक्यातलं हे जे वातावरण आहे एकदम दमट आहे, मग हे पेरू उत्पादनालाच आहे का व्यवस्थित? नाही नाही नाही, कसं होतंय आपलं वातावरण दमट असल्यामुळे आहे ना, पावसाळी बार धरायचं म्हटलं की त्याला फोमनेट शिवाय पर्याय नाही. कारण फोमनेट नसेल तर तुमचा जो माल पेरू तयार होणार आहे त्याला डंक मारला ना माशीने की विषय तुमचा क्लोज. पेरू तुम्हाला मस्त छान दिसेल वरती, आतमध्ये सगळी आळी. त्याच्यासाठी प्लॉटमध्ये तुम्हाला जर उत्पन्न घ्यायचं असेल तर फोमनेट शिवाय पर्याय नाही. बरोबर, असं आहे. ओके सर, मला सांगा रोपांसाठी तुम्ही खर्च किती आला? झाड आपल्याला आहे ना, एक रोप साधारण 50 रुपये म्हणजे साधारण 5-20 हजाराला रोपे गेली आपली. आणि त्याला मेंटेनन्स खर्च काय, अर्धा फुटाचा कार्यक्रम होता त्याच्यामुळे त्याचा काय खर्च नाही बाकीचा. आणि नॉर्मल स्प्रे स्प्रे म्हणजे कसं, जेव्हा त्याला लागणार होमिक ऍसिड, बुरशीनाशक, कॅपटॉप घ्या कोणी आपलं दुसरं बायोस्टीन तेच वापरलं, बाकी काय नाही. ओके, म्हणजे सर हे कमीत कमी खर्चामध्ये पीक घेता येऊ शकतं, शेतकऱ्याला परवडण्यासारखं पीक हे शेतीपूरक व्यवसायाला एक नंबर पीक आहे. ओके, तुम्ही दुसऱ्या पीक आता समजा मोसंबी सारखं पीक घेतलं त्याला यायला 3 वर्ष लागतात. 3 वर्ष चिपकू हे तुमचं, हा चिपकू त्यांचा पिरियड लेट आहे. हा आहे ना हे तुमचं वर्षात, आता आमचा मित्रही सांगूल्याचा रोहित पाटील 6व्या महिन्यात त्यांनी भरपूर उत्पन्न घेतलंय. बरोबर, पण आपण कसं म्हणलं नवीन झाडांची ग्रोथ होऊ द्या, झाडाला हाईट आल्यानंतर आपण पाहिजे ते एकदा लावल्यानंतर हे 25 वर्षे चालते, त्याच्यामुळे ह्याच्यात गडबड करण्यात मजाच नाही. झाडांची ग्रोथ झाली तुम्हाला नंतर ते मिळणारच आहे ना ऍव्हरेज. ओके, अशा पद्धतीने आपण केलेलं आहे. ओके सर, मला सांगा याची छाटणी तुम्ही किती दिवसांनी केलेली आहे? साधारण छाटणी मी मार्च एंडिंगला केली. म्हणजे लागवड तुम्ही जून जुलैमध्ये केली? हा, आणि त्याच्यानंतर एक 6-7 महिन्यानंतर छाटणी केली. छाटणी केल्यानंतर कसं केलं की बाबा झाडांचा फुटवा व्हायला पाहिजे, कारण नुसतीच फांदी वरती जाऊन त्याचा उपयोग नसतो. बरोबर, मग ती वन साईड जाते, त्याच्यामुळे आहे ना त्याचा शेंडा कट केले की साईडचे फुटवे हे असे निघतात. इथं छाटणी केलेली आता आम्हाला दाखवा सर. आता हिथं छाटणी केलेली, ह्याला 1, 2, 3 फुटवे निघाले. बरोबर, आता हा फुटवा, आता हा शेंडा आहे ना वर जाणारा असा कट करायचा. ओके, असा कट केला ना की ह्यातून आहे ना हे सगळे फुटवे निघणार आहेत. बरोबर, असे बाहेर त्याच्या पद्धतीने आपण आपल्या पद्धतीने छाटणी केलेली या ठिकाणी एकदा. हा हे बघा, इथं छाटणी केलेली आहे. आता हा फुटवा निघाला, आता हा फुटवा निघाला, आता हा जो शेंडा आहे पुढे जाणार हा असा कट करायचा आहे. ओके, आणि ह्यातून आहे ना येणारे फुटवे असे बाहेर निघणार आहेत. ओके सर, छाटणी केल्यावर काय फायदा होतो?
चटणी केल्यानंतर झाडांची ग्रोथ जे वर जाणारे जे झाडे फांदे आहेत ते स्टॉपिंग होऊ नये ना, साईडचे फुटी वाढतात. ओके, साईडचा ग्रोथ वाढते. ओके, म्हणजे जेवढे जास्त फांद्या आहेत तेवढे जास्त उत्पादन. तेवढं आता हे पहिल्याच वर्षी आपण आता पहिल्या वर्षाला आहे ना, साधारण 25 कुठल्या झाडाला 40 कुठल्या झाडाला 50 पिशवी आहेत. आपण पुढच्या वर्षी मिनिमम 70-80 एका झाडाला पिशवी लावणार. ओके, 70-80 म्हणजे ते कमीत कमी 40 किलोचा माल निघायला पाहिजे. ओके सर, मला सांगा आता तुम्हाला एका झाडाला किती फळं लागले? आता एका झाडाला 100 फळे आहेत. 100 आपण त्याचे थिनिंग केलेले आहे. थिनिंग म्हणजे दर 2 प्युरो असतील तर एक इकडे इकडे आता हे 2 प्युरो आहेत ना, हातला हातला एक काढायचा असा, हा काढून टाकला अशा पद्धतीने आहे ना. प्रत्येक बागेचं आम्ही थिनिंग केलेले आहे. एक्स्ट्रा फळ आहे ना असं काढून टाकलेले. ओके, फांतीला जे फळ ठेवले 2 मधले एकच ठेवले का? 2 मधले एक ठेवले किंवा 3 मधले एकच ठेवले. ओके, असं का पण सर काय होत? त्याच्यामुळे काय होतंय, त्याला साईज येते. एक सारखी जर फळं मिळाली त्याला अन्न पुरवठा कमी मिळतो. बरोबर, त्याच्यामुळे जी जेवढी राहतील ना क्वांटिटी संख्या ती सम प्रमाणात वाढते ती. ओके, हा थिनिंगचा फायदा आहे. ओके, म्हणजे थिनिंग करणं गरजेचं आहे. ओके, पेरो बागेला थिनिंग करणे गरजेचं आहे. ओके सर, हे एक दाखवा आम्हाला, हे काय आहे नक्की, एकदा समजून सांगा. हे फोम नेट, हा फोम, ह्या फोम जर बांधला ना आपण ह्याला ब्लिझिंग येते, आतल्या फळाला चमक येते आणि ह्यांना ह्याच्यावरती बाहेरच्या वातावरणाचा अजिबात परिणाम होत नाही. एकदा दाखवा बघा, आता हे कसं आहे बघा, ह्याला बघा फिनिशिंग कसं आहे. ओके, आणि हे आणि बाहेरचं फळ, आता हे बघा, हे बाहेर राहिलेले. बरोबर, हे फोली ती नसल्यामुळे ह्याला काय होते, मॉइश्चर तयार होते ह्याच्यात. झाडाला मॉइश्चर तयार झालं ना की घाम सुटतोय, पाणी सुटलं ना की ब्लेजिंग वाढते त्याला. बरोबर, त्याच्यामुळं तुमची डंक मारणारी माशी किंवा ते पावसाळी दिवसात देवीचा अटॅक होतो फळांना, दे डाग येणे त्याच्यावरती अजिबात पेट होत. ओके, म्हणजे हे फोमनेट लावलं, फोमनेट लावण्याचा हा फायदा आहे. ओके, आणि ह्याच्यामध्ये फोमनेट मुळे काय होतंय, मार्केटला जरी तुमचा माल गेला तरी 20-40% फरक पडतोय. फोमनेटचा मालाला 40% रेट जास्त आणि ओपनचा माल बाहेरचा त्याला कमी आहे. ओके, हा फायदा आहे. ओके सर, मला सांगा फोमनेटला काय किती खर्च येतो सर? काय साधारण हा आपल्याला बसतो 1 रुपया, साधारण 96 पैशाला. 5000 फॉर्म जो असेल तर 4800 बसतो तो बंडल. बरोबर, आणि ही पिशवी पॉलिथिन ही साधारण आपल्याला 180 रुपये किलो बसते. 180 रुपये किलो बसते. आता हे म्हणजे मायक्रोन मधली असल्यामुळं ह्याला 3 ठिकाणी होल आहेत. इथे एक आहे, इथं मध्ये एक आहे आणि इथे एक आहे. याचा अर्थ असा आहे की हे जर लावलं आपण अशा पद्धतीने, ह्याला जर पाणी सुटतंय आतमध्ये त्यातून हे पाणी लिच आउट होते. अच्छा अच्छा, म्हणजे ते बाहेर येते. बाहेर येते, त्याच्यामुळे ह्याला ब्लिजिंग राहते माल. ओके, असं आहे कारण. ओके सर, मला आम्हाला दाखवा की एका झाडाला किती फळं लागलेत सर? साधारण नाही ना, एका झाडाला कमीत कमी 100-125 फळ आहे. आम्हाला दाखवा ते कसं. आता एक ही फांदी, एका फांदीला इथे 4 आले, दुसऱ्या फांदीला इथे 4 आले, तिसऱ्या फांदीला इथे 3 आलेत. आपण एक फोम नेट लावलेले, त्याच्यामुळे आहे ना फांद्या बघा ना, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 फांदे आहेत. म्हणजे 20-5 5-5 जर फळं पकडले ना तर 100 इझी. ओके, त्यातून आपण एवढं ठेवत नाही. आपण जे थिनिंग करून जे ठेवतोय ना तेवढंच ठेवणार. फक्त ह्याला अटॅक काय होतोय, पावसाळ्यात येणारे देवीचे डाग. हे बघा इकडे इकडे बघा, हे आलेलं आहे देवीचा डाग. म्हणजे ह्याचा उपयोग नाही ठेवून हे असं काढावं लागतं, काढून टाकावं लागतं. ओके, अशा प्रकारे जिथं जिथं दिसेल डाग तो काढून टाकणे. ओके, आणि त्याला ह्या देवींसाठी आहे ना आपण नेटिव्ह आणि त्यात स्टेप्टोसायक्लिन हे 1 नंबर इफेक्टिव्ह औषध आहे त्याच्यावर. किंवा बुरशेन असं दुसरं कोनिका ते पण त्याचा पण वापर चालू आहे. आणि मिलीबग साठी आपण आहे ना सध्या मोनोसोल आणि त्याच्यामध्ये ॲक्ट्रा प्लस दुसरं ते नोवान आणि असाटाप. आता नोवान सध्या कंपनीमुळे बंद झालेलं आहे, त्याच्यामुळे त्याचं त्याच्या अपोजिट दुसरं पण घेऊ शकता तुम्ही. ज्या पद्धतीने आपण स्प्रे वापरतो. ओके, किती फूट आहे सर याची उंची? कोणती? साधारण 6 फूट. 6 फूट आहे. मिनिमम 6 फूट.
ओके त्याच्यावरती आपल्याला जाऊन द्यायचं नाही त्याला. डायरेक्ट फक्त साईडचे फुटवे मारले की ऑटोमॅटिक त्याचा ग्रोथ होतो. वर जाणारे शेंडे कट करायचे फक्त. ओके आणि हे अशा प्रकारे आहे ना फळांची साईज आहे त्याला. हे बघा हे ब्लेज आहे. ओके आता साधारण बघा एक फांदीला एक दोन तीन चार पाच ही जर फांदी जर बांधली नाही तर तिचं फांदीच मोडणार आहे. बरोबर. त्याच्यामुळे ही आपण सिस्टीम केलेली डायरेक्ट कैची तार आणि बांधणी. बरोबर आहे. तर मला सांगा पाण्याचं नियोजन कसं केलं तुम्ही बागेसाठी? पाण्यासाठी आपली बोरवेल आहे. पाण्याचा काही विषय नसतो. पाणी कमीच लागते त्याला. साधारण दिवसातून तासभर सोडत होतं पाणी. त्याच्यामुळे पाण्याचा काही फ्लो कमीच वापरलेला आहे. ओके त्यासाठी काय वापरलंय? पाणी ज्यावेळेस तुम्ही बार धराल ज्यावेळेस फळांची संख्या वाढेल फळ पोसण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. ओके पाणी देण्यासाठी काय वापरले सर तुम्ही? पाणी देण्यासाठी ड्रिप सिस्टीमच केलेली आहे. ड्रिप सिस्टीम केलेली आहे या ठिकाणी. ठीक आहे झाडाच्या बंद्यातून ड्रिप सिस्टीम केलेली आहे. आता हे पहिलं वर्ष असल्यामुळे सिंगल लाईन केली. आता सेकंड इयरला डबल लेटर टाकणार आहे. ओके त्याच्या म्हणजे झाड वाढले की त्याला पाणी वाढणार आहे लागणार आहे त्याच्यामुळे डबल लाईन करणार आहे. ओके पाणी कसं देत आहे सर तुम्ही? किती दिवसांनी देत आहे? साधारण चार दिवसानंतर. चार दिवसांनी? चार दिवसानंतर. जास्त पाणी दिले तरी ते पिवळं होते झाड. त्याच्यामुळे ना पाण्याचं प्रमाण कमी लागते. आपल्यात आता कसं होतं बाकींच्या इतरांचा मित्रांचा आमचे प्लॉट आहेत त्याच्यात आपल्यात लय जमीन असण्याचा फरक. आपलं जैविक असल्यामुळे ना याचे ब्लिचिंग पानाचा कलर जीवामृत वापर. हा जीवामृत वापरल्यामुळे एक नंबर रिझल्ट आहे. बाकीच्यात फरक पडतो जरा. बरोबर. त्याची पानं बिन जरा पिवळस दिसतात पण आपली बघा ना ब्लिच टवटवी एकदम एकदम टवटवी दिसते. ओके आणि उत्पादन सुद्धा चांगलं निघतं. एक नंबर. उत्पन्नाचा विषयच नाही. आणि रोगराई नाही त्याच्यामुळे? रोगराई नाही. आणि आठवड्यातून मिनिमम आठवड्यातून एक तरी स्प्रे घ्यावाच. मग त्याच्यामध्ये तुम्ही कुठला हलका घ्या पण तो पाहिजेच. ओके नाही तर ह्याच्यातून एकदा मिलीबागचं प्रमाण जर वाढलं तर ते कंट्रोल होत नाही. बरोबर. कारण तुमची फांद्याच्या फांद्या आहेत ना काळ्या होत्या. बरोबर. त्याच्यामुळे मिनिमम आठवड्यातून एक तरी स्प्रे घ्यावा. शेतकऱ्यांना नम्र विनंती. ओके ओके सर मला सांगा याच्यामध्ये तुम्ही आंतरपीक काय घेताय सर? आंतरपीक आता फर्स्ट वर्ष असल्यामुळे ना मी याच्यामध्ये स्ट्रॉबेरीची लागण करणार आहे. असं आहे कारण यंदाचं पहिलं वर्ष आहे तर पुढच्या वर्षी झाडं मोठी होणार आहेत त्याच्यामुळे ह्यात काही होणारच नाही. बरोबर. त्याच्यामुळे मी आता पहिल्या वर्षी फक्त स्ट्रॉबेरी पुढच्या वर्षीपासून ओपन ठेवणार आहे. हा बेड काढून टाकणार आणि एकदम मोकळच करणार आहे. ओके त्याच्यामुळे काही विषयच नाही. ओके सर आपल्याकडे जे शेतकरी येतात तुमचा बाग पाहण्यासाठी ऑर्गॅनिक पेरू तर काय त्यांचं मत आहे सर? आता आपल्या पट्ट्यात प्रथम लागण करणारं गाव शिवर. त्या शिवऱ्यात माझे एक जोडीदार आहेत पाच सहा. ते आले त्यांनी पाहिले. त्यांनी आतापर्यंत फोमनेट वापरलेलं नाही. आपल्याकडे आल्यानंतर ते पाहिलं की बाबा झाडांची सिस्टीम लागण दोन झाडाच्या मधले अंतर त्याची बांधणी त्याची कैची हे पाहिल्यानंतर एकदम खुश झाले. आणि आपल्याकडून आयडिया घेऊन ते फोमनेट आणायला इंदापूरला गेले. इंदापूर म्हणजे आपणच आयडिया दिली त्यांना. एकदम खुश आहेत. ओके एकदम फ्रेश. ओके त्यांनी कोणतं सर पीक लावलं होतं? त्यांची त्यांचं हे सरदार आहे. सरदार. आणि आपलं कोणतं सर? आपलं हे तैवान पिंक आहे. तैवान पिंक आहे. ओके मार्केटमध्ये सर कशी आहे मागणी? मार्केटमध्ये मागणी चांगली आहे. फक्त ह्याची साईज मोठी आहे. साईज फार 800-900 एक किलोच्या आसपास होतोय तयार. एवढा आपल्याला तयार करायला मिनिमम 400-500 ग्रॅम 400 ग्रॅमचा असला ना तरी विक्रीला चालतोय तो. जास्त जर मोठा 800-900चा तर तो मॉलसाठी वापरतात. ओके सर्वसाधारण विकता येत नाही सर्वसामान्यांना. बरोबर. साधारण मिनिमम 300-400-500 साईज असेल ना समोरच्याला पण विकायला अडचण नाही. बरोबर. बरोबर. अशा पद्धतीने आपण तयार करतो. आता साधारण आपल्या बागेमध्ये 300-400 फळ आहेच आता तुम्हाला दाखवल्याप्रमाणे. हो हो सर आता मार्केटमध्ये काय दर मिळतोय सर तुमच्या पेरूला? मार्केटमध्ये मी सध्या जातच नाही. आमचे मित्र स्ट्रॉबेरीचे सगळे ओळखीचे आहेत दलाल. त्यांना कॉन्टॅक्ट करतोय. साधारण 35-40 रुपये दलाल सांगतात रेट. आणि फोमनेटचा वेगळा रेट आहे. मी काय करतोय आमचे स्ट्रॉबेरीवाले विकणारेच मित्र आहेत मी सध्या त्यांच्याकडेच देतोय. 50-60 रुपयांनी त्याच्याकडेच विक्री चालू आहे. त्याच्यामुळे मार्केटला सध्या माल वाढल्यानंतर मग पाहता येईल. मी सध्या लोकल वरती चालू आहे. ओके म्हणजे तुमचा पहिला प्रयोग असल्यामुळे? हा पहिला प्रयोग आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही माल वाढेल त्यावेळेस मी ऑटोमॅटिक मग पुढचं करणारच आहे ना. बरोबर. सध्या तर मी आता जेवढा शॉर्टेज माल निघतोय ना तेवढा त्या पद्धतीने मी
लोकलला चालू आहे. ओके सर, मला सांगा तुम्ही जे पेरूचं उत्पादन घेतलंय ते ऑर्गॅनिक पेरू आहे. हां, तर मग इतर पेरू आणि या पेरूमध्ये काय फरक आहे? म्हणजे कस्टमर काय मत आहे कस्टमर? नाही, ह्यांचा साईड इफेक्ट अजिबातच नाही. ओके, या जैविक पेरूमुळे ना साईड इफेक्ट अजिबात नसल्यामुळे आपण ऑर्गॅनिक वरतीच केलेले आहे कम्प्लीट. बाकीच्या पेरूमध्ये तुम्हाला गोडीला मिळेल तो, पण त्याचा साईड इफेक्ट होईल, पण ह्याचा अजिबातच नाही ना. ओके, म्हणजे आरोग्यासाठी चांगला आहे. आरोग्यासाठी एक नंबर. म्हणजे ग्राहकांची पहिली पसंती या पेरू ऑर्गॅनिक. ओके सर, याच्यातून किती आर्थिक उत्पन्न मिळेल अशी तुम्हाला अपेक्षा? साधारण 2-2.5 लाख तरी मला मिळायला पाहिजे पहिल्या लॉट मध्ये. हे माझं टार्गेट आहे. टार्गेट आहे, हां, तेवढं होणार 100%. ओके, कारण आतापर्यंत मी 3 पिशव्या, हां, म्हणजे 30,000 फोम नेटच लागले मला. फोम आणि कॅरीबॅग, हां, म्हणजे 3 वेळा आणले ना आपण ते. हो हो हो, म्हणजे 5-5 हजाराचे 3, म्हणजे 15,000 पिशवी लावलेली ऑलरेडी. ओके, अजून 5,000 पिशवी लावणार आहे. ओके, म्हणजे साधारण त्याला 30,000 रुपये आपले गेलेले आहेत. अजून जर एक बंडल आणायचा म्हणला त्याला एक फॉर्म, एक बॅग आणली फॉर्मची, तर ती 5,000ची असते. त्याला 5,000 18 किलो कॅरी बॅग लागते. बरोबर, ते म्हणलं की 9-9.5 हजार रुपये मिनिमम खर्च लागतोय. बरोबर, म्हणजे 10,000 धरून चालायच. अजून एकदा आहे ना, 5,000 कार्यक्रम करायचा आपल्याला, 20,000 टोटल लावायचे आणि स्टॉप करणार आहे. ओके, हा आपला बोर तालुक्यातला पहिलाच प्रयोग आहे, पहिला ऑर्गॅनिक शेतीचा. ऑर्गॅनिक शेतीचा, आणि तो सर तुम्ही यशस्वी करून दाखवला. तरी पण पहिलं वर्ष असल्यामुळे मी माझ्या पद्धतीने हँडल केलेलं आहे, कारण आमच्या मित्रांचा आयडिया घेऊन अशा पद्धतीने करायला पाहिजे, काय केलं पाहिजे, कारण आपल्याकडचं हे पहिल्या पीक असल्यामुळे आपल्या क्लायमेट मध्ये हे सूट होत नव्हतं. बरोबर बरं, तुम्हाला जर पेरूचा भाग धरायचा असेल तर फॉर्मनेट शिवाय पर्याय नाही. पर्याय नाही. ओके, असा आहे कार्यक्रम. ओके सर, आता आपण मार्केटमध्ये असं बघतो की शेतकऱ्याच्या जे पालेभाज्या ते घेत आहेत, टोमॅटो सारखं पीक घेत आहेत, मार्केटमध्ये आता त्यांना भाव मिळत नाहीये, मग तुम्ही काय सांगाल शेतकऱ्यांना या पिकाबद्दल? नाही, कसं होतंय आता शेतकऱ्याच्या तर कुठल्याच पिकाला हमी भाव तर नाहीच. शेतकरी काबड कष्ट करून ते पीक आणतोय, त्याला तर सुरुवातीला खर्च करतोय, त्याचा बेनिफिट त्याला मार्केटमध्ये मिळेल याची आयडियाच नाही. बरोबर, त्याच्यामुळे इतर पिकापेक्षा वळण्यापेक्षा आहे ना, पेरू सारख्या पिकाकडे जरी वळला तुम्हाला 6 महिन्यात चालू होते किंवा वर्षात तुम्ही घेऊ शकताय. बरोबर बरोबर, आणि समजा 20-40 रुपयांनी जरी गेले तर माझा पेरू चालू आहे. आता मी आठवड्यात आहे ना 2 वेळा काढतोय, 25 किलो 25 किलो. मी 60 रुपयांनी समोर देतोय. मी समोर ते लेडीज आहे विकणारी, तिला सांगितले बाई तुला काय विकायची ती, मला 50-60 रुपयांनी पैसे दे. बरोबर, मग ह्याच्यापेक्षा तुम्हाला काय पाहिजे अजून? ओके, जाग्यावर जर तुम्हाला 50-60 रुपयांनी मिळाला बरोबर चालतंय ना. आता मी साधारण मला आहे ना कमीत कमी 3 टनच उत्पादन मिळण्याची अंदाज आहे. अंदाज आहे या वर्षी, पहिल्या वर्षी अपेक्षा आहे. अपेक्षा आहे. ओके, मी माझ्या पद्धतीने हॅन्डल करतोय ते. सर, ओके ओके सर, मला सांगा की आता तरुण मुलांना आता नोकऱ्या नाही आहेत, जॉब नाही आहेत, मग अशा तरुणांना हे उत्पादन घेण्याबद्दल तुम्ही काय संदेश द्या? नाही, उत्पादन घ्यायला कोणी पण घेऊ शकतो, पण त्यातली थोडीफार आयडिया पाहिजे. बरोबर, बाबा फळाला काय कमी, झाडाला काय कमी, काय दिल्यावर काय होईल, कुठला फवारा घेतल्यावर काय होईल, त्याची कम्प्लीट आयडिया पाहिजे. बरोबर, तुम्ही काय पण करू शकता त्याचं नाही काय. बरोबर, तुम्हाला त्या झाडाला काय लागते बाबा, त्याच्यावरती कुठला अटॅक आलाय, कुठला रोग आला हे तुम्हाला समजलं पाहिजे. बरोबर, आणि त्याच्यानंतर तुम्ही कुठलं स्प्रे घेतल्यावर किंवा कुठलं खत दिल्यानंतर, कुठलं मायक्रोन्यूट्रन दिल्यानंतर त्याचा ग्रोथ होईल ह्याची आयडिया आली पाहिजे. ओके, हे नवीन तरुणांनी ध्यानात ठेवावं. ओके मग सर, आता नोकऱ्या नाही आहेत बरंच तरुणांना, तर मग काय तुम्ही सांगताल शेतीकडे त्यांनी? नाही, शेतीकडे वळावं, नवीन नवीन प्रयोग कराव्यात, त्याच्यामुळे आहे ना प्रगतीचा मार्ग ऑटोमॅटिक मोकळ होईल. नुसतं नोकरी नोकरी असतात न राहता, आपल्या आपल्याकडे आता ग्रामीण भागात कुणाला 2 एकर, कुणाला 4 एकर, कुणाला 5 एकर क्षेत्र असतं, त्याप्रमाणे जरी आपल्या पद्धतीने केले, एकरभर जरी लावलं तरी त्याच्यातून बेनिफिट मिळणारच आहे तुम्हाला. ओके, त्याच्यामुळे फक्त काळजीपूर्वक करणे, झाडाची मशागत करणे, काय झाडाला झालेला अटॅक ते समजलं पाहिजे, कुठला रोग आलेला कळलं पाहिजे. ओके, एवढंच. सर, जर कोणत्या शेतकऱ्यांना जर मार्गदर्शन पाहिजे असेल तर तुम्ही सहकार्य करताल का त्यांना? 100%. मी शेतकरीच आहे, नवीन व्यवसायात येणार असेल तर मी 100% त्याला सहकार्य करू. कशा, कुठून झाडं, म्हणजे
टोटल माहिती सांगू त्यांना. ओके ओके. कारण आपल्याकडे गांडूळ खताचा प्रोजेक्ट आहे, जीवामृत प्रोजेक्ट आहे, त्याच्यामुळे आपण माहिती देऊ शकतो त्यांना. ओके ओके. धन्यवाद सर आपण दिलेल्या माहितीबद्दल. नमस्कार.